दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयानं समन्स बजावलं. केजरीवाल यांना कथित अवैध दारू घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या याचिकेनंतर समन्स बजावण्यात आलं. 17 फेब्रुवारीला केजरीवाल यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. कथित अवैध दारू घोटाळा प्रकरणात तपास संस्थेनं 5 समन्स टाळल्यानंतर ईडीनं 3 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात राऊस एव्हेन्यू न्यायालयात तक्रार दाखल केलेली होती. आपण अधिकचे अपडेट जाणून घ्या तर सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे. सोमेश, 5 समन्स बजावण्यात आली, त्यानंतर याचिका दाखल करण्यात आली आणि अखेर आता त्यांना 17 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. काय अधिकचे तपशील आहेत? कालच खरं तर याविषयीचा आदेश आला होता. राऊस एव्हेन्यू कोर्टात ईडीकडून एक ऍप्लिकेशन फाईल करण्यात आलं, ज्यामध्ये त्यांनी समन्सच्या बाबतीमध्ये माहिती दिली होती. त्यानंतर मग राऊस एव्हेन्यू कोर्टाने एक समन्स जारी केला आणि जे 17 फेब्रुवारीचा आहे की ज्यासाठी कोर्टाची जी प्रक्रिया असते ती सुद्धा ईडीने पूर्ण केली आणि त्यामुळे आता हे 6वं समन्स आहे. फक्त हे दरवेळेच्या समन्स पेक्षा वेगळं आहे, कारण दरवेळी फक्त ईडीचे अधिकारी समन्स जारी करत होते. यावेळी ईडीने ती सगळी प्रोसेस ही कोर्टामार्फत केलेली आहे. त्यामुळे आता या समन्सच्या बाबतीत सुद्धा अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. कारण स्वाभाविक, यांनी आतापर्यंत 5 समन्सला थेट विरोध केला होता आणि 5 पैकी 1 समन्सच्या नंतर अरविंद केजरीवाल हे हजर राहिले नाहीत चौकशीसाठी. आता या सगळ्यामध्ये कोर्टालाही सामील करून घेतले असल्यामुळे आहे की त्यावर काहीतरी ते म्हणजे अरविंद केजरीवालांना काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी घ्यावी लागेल. म्हणजे स्वाभाविकच आता अरविंद केजरीवाल काय नेमकी भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.